नमो नमा विद्यार्थी मित्रांनो मी डी डी पाटील सर आपणा सर्वांचं संस्कृत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तत्पूर्वी पुनश्च एकदा सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळवण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा तर बघा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला संस्कृत वर्णानाम साहचर्यम म्हणजे वर्णाचे सहचर्य किंवा सहचर्यम असा आपण त्याला म्हणू शकतो अशा प्रकारचा एक भाग व्याकरणिक भाग जो की आपल्या संस्कृत पाठ्यपुस्तकामध्ये येता नववीला आणि दहावीला असणारा भाग म्हणजे संस्कृत व्याकरणिक भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जे काही संधी घटक आहे जे की त्या संधीमध्ये तुम्हाला कोणती भाषा शिकण्याच्या पूर्वी तुम्हाला संधी हा जो काही त्या भाषेचा व्याकरणिक भाग जे आहे तर तो भाग यायला पाहिजेत म्हणजे जर जास्त जर अक्षराचा जर शब्द जर असेल तर त्या शब्दाची आपण व्यवस्थित फोड करून तो शब्द आपण वाचून घेऊ शकतो किंवा त्याच्याविषयी आपण माहिती मिळू शकतो तर अशाच प्रकारचा एक विग्रह करण्याच्या बाबतीत असणारा संस्कृत पाठातील संस्कृत भाषेतील एक घटक तो म्हणजे आहे वर्णानाम साहचर्यम याला आपण म्हणू शकतो संधी तर बघू ते आपणाला वर्णानाम साहचर्यम तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपणाला काही संधीचे नियम हे दिले आहेत तर ते संधीचे नियम आपणाला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला आपणाला संधी म्हणजे काय हे आपणाला माहीत असणं खूप गरजेचं आहे बघा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलं आहे की असकम भिन्नानी उच्चारस्थानानी योम जाणीत योम सर्वे सहव हो तिष्ठाम असमाक हो परस्पर सहचर्य रोज सचेकम यदा अस्मासु अशमासु अति सन्निकर्षः हो भवति तदा यत परिवर्तनं भवति सह हो एव संधी बघा काय म्हटलेलं आहे की आमची भिन्न भिन्न उच्चारस्थाने तुम्ही सर्वजण जाणता आम्ही सर्व एकत्रच राहतो आमचे परस्पर बरोबर राहणे मनोरंजक आहे जेव्हा आमच्यापैकी दोन वर्णाची अतिशय जवळीक होते तेव्हा बदल होऊन वेगळा ध्वनी तयार होतो आणि त्यालाच मग काय म्हटलेलं आहे संधी असं म्हटलेलं आहे दोन वर्ण मिलनातून जेव्हा एक उच्चार शब्द तयार होतो त्याला च एकंद्रितपणे काय म्हटलेलं आहे संधी असं म्हटलेलं आहे मग आता जे आपल्याला जे दिसत आहेत ते काय येतं वर्ण येतं जसं की अ उ अू लू ए आय ओ आऊ हे जे काही स्वर जे आहेत तर ते स्वर मिळून काय होतात व्यंजने तयार होत असतात बरोबर मग याला चिकंद्रितपणे काय म्हटलेलं आहे संधी असं म्हटलेलं आहे आता बघा त्यानंतर आपल्याला एक संधीचा सा नियम सांगितलेला आहे या ठिकाणी जसं की अ प्लस अ काय होतो आ होतो लक्ष द्या या ठिकाणी अ प्लस अ बराबर काय तयार होतो आ तयार होतो मग आता या ठिकाणी तुम्हाला काय म्हटलेलं आहे बघा अवयव संयोगेनं आकार भोवती यथा न प्लस असती काय होतो नास्ती बघा या ठिकाणी आपणाला सांगितलेलं आहे की आमच्या संयोगाने म्हणजेच आमच्या मिलनाने आमच्या जोडाने आ हा ध्वनी तयार होतो जसे न प्लस आस्ती काय तयार होतो नास्ती लक्षात काय म्हणलेलं या ठिकाणी की आमच्या जोडाने आ हा ध्वनी तयार होतो जसे न प्लस आस्ती काय तयार होतो नास्ती लक्षात आता बघा त्यानंतर दुसरा नियम आपल्याला सांगितण्यात आलेला आहे ई प्लस ई काय तयार होतो दीर्घ ई बघा या ठिकाणी ई प्लस ई बराबर तयार होतो दीर्घ ई बघा या ठिकाणी अवयव सन्निकर्ष इकारे परिणमते यथा रवी प्लस इंद्र मग काय तयार होतो रवींद्र हो। मग आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे आमच्या दोघांच्या जवळकीचा परिणाम दीर्घ ईमध्ये होतो दीर्घ ई हा ध्वनी काय होतो तयार होतो आणि आपल्याला उदाहरण दिला आहे जसे रवी प्लस इंद्र हो। बराबर काय तयार होतो रवींद्र हो। आता बघा त्यानंतरचा नेम आपल्याला सांगितलेला आहे उ प्लस उ काय तयार होतो उ उ प्लस उ काय तयार होतो उ म्हणजे दीर्घ उ तयार होतो मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे यथा प्लस उदयः हो। बराबर तयार काय होतो भानुदयह हो। लक्ष द्या उदाहरणाकडे भानूचा पहिला ऊ आणि या ठिकाणी परत सुरुवातीलाच काय केलं आहे ऊ दिला आहे म्हणून या ठिकाणी कोणता तयार होतो ऊ दीर्घ ऊ भानू या ठिकाणी बघा तुम्हाला दिले आहे भानू पहिला ऊ आणि दुसरा या ठिकाणी काय आहे ऊ आहे या ठिकाणी कोणता तयार होतो ऊ म्हणजे भानू प्लस उदय काय होतो भानुदयह हो। बघा या ठिकाणी आमच्या संयोगाने देखील दीर्घ उ हा ध्वनी काय होतो निर्माण होतो म्हणून या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं आहे भानू प्लस उदय हो। काय होतो भानू उदय या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी नियम काय करायचे नियम सांगितल्यानंतर सगळ्यांनी काय करायचे तर ते नियम आणि ते उदाहरण आपल्या व्याकरणच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आता बघा त्यानंतर रू प्लस रू काय होतो दीर्घ रू रू प्लस रू बराबर तयार होतो दीर्घ रू आता बघा या ठिकाणी अवयव हो संयोगेन रुकारः भोवती यथा मातृ प्लस ऋणम बराबर तयार होतं ऋणम बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला की आमच्या दोघाच्या संयोगाने ऋकार होतो जसे मातृ प्लस ऋणम काय तयार होतो मातृऋण मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे परत आपल्याला अयम समानाना वर्णानाम दीर्घरूपी ह हो, संधी हो, अत सह काय सवर्ण दीर्घ संधी इति उच्चते अ प्लस अ काय तयार होतो आ तयार होतो ई प्लस ई काय तयार होते ई तयार होते उ प्लस उ काय तयार होतो ऊ हा समान उच्चाराच्या अक्षराचा दीर्घरूपसंधी म्हणून याला काय म्हटलेलं आहे सवर्ण संधी असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे अ प्लस अ काय होतो आ तयार होतो ई प्लस ई काय तयार होतो दीर्घ ई तयार होतो आणि उ प्लस उ काय तयार होतो दीर्घ उ तयार होतो हे सवर्ण दीर्घ संधीचे नियम या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत लक्षात घेऊन तुमच्या पाठ्यपुस्तकातले या नियमावर आधारित प्रत्येकाने पाच पाच उदाहरणं जर सोडवली तर तुम्हाला सहजरूपी सवर्ण दीर्घ स दीर्घ संधीचे पैकीच्यापैकी तुम्हाला गुण या ठिकाणी मिळून येतील ठीक आहे तर या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हे सर्व जे काही नियम तुम्हाला आतापर्यंत सांगितलेले आहेत ते नियम काय करायचे आहेत आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन आपल्या पाठ्यपुस्तकातील उदाहरणं या नियमावर आधारित प्रत्येकाने सोडून त्याचा योग्य तो सराव करायचा आहे आता बघा त्यानंतर परत आपल्याला सांगितलेलं आहे अ प्लस ई काय तयार होतो अ प्लस ई बघा या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे यदी अवयव अतिशयंत संधीह तरी अवयवस्थाने एका उपतिष्ठती यथा गण प्लस ईश इत्यस्य उच्चारम गणेश बघा हो। काय म्हटलेलं आहे की जर आमच्या दोघांमध्ये अ प्लस ई काय होतो जर आमच्या दोघांमध्ये अ प्लस ई संधी झाला तर आम्हा दोघांच्या जागी काय होतो ए हे अक्षर निर्माण होते आता जसे गण प्लस ईश हो। काय तयार होतो गणेश हो। गण प्लस ईश काय तयार होते गने श अशा प्रकारचा हा सुद्धा नियम काय करायचा आहे व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे आता बघा त्यानंतर अ प्लस उ आता अ प्लस उ काय होतो ओ होतो लक्ष द्या सर्वांनी इकडं अ प्लस उ बराबर तयार काय होतो ओ तयार होतो मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अवयो हो सन्नीकर्षस्य रूपेन द्वयोरपी स्थाने ओकार आयाती यथा लंब प्लस उदर हो। इति लंबोदर हो। बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे आपणाला की आम्हा दोघांच्या अ प्लस ऊ एकत्र येण्याचा परिणाम म्हणून दोघांच्या जागी ओ हे अक्षर काय होते निर्माण होते आणि म्हणून जसे लंब प्लस उदरोह हो, काय तयार होतो लंबोदरोह हो। बघा या ठिकाणी तुम्हाला मी अगोदरच सांगितलं अ प्लस ऊ अ प्लस ऊ काय तयार होतो ओ तयार होतो या ठिकाणी ब लंब म्हणजे काय होतं अ आणि या ठिकाणी पुरस उ म्हणजे या ठिकाणी काय तयार झाला ओ तयार झाला जसं की लंब प्लस उदरह हो। बराबर तयार काय होतो लंबोदर ह तर या नियमावर सुद्धा काय करायचे आहेत आपल्या पाठ्यपुस्तकातली उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत लक्षात बघा त्यानंतर आ प्लस ए आ प्लस ए काय होतो? ए हे अक्षर तयार होतं बघा या ठिकाणी आ प्लस ए काय तयार होतं आ हे अक्षर तयार होतं बघा या ठिकाणी म्हटलं आहे आपणाला की आवयो हो संयोगेन ए इती संधी हो, आदेश हो भवति यथा सदा प्लस एव इति सदैव बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की आमच्या संयोगाने आय असा संधिरूप आदेश होतो मग आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सदा प्लस एव काय होतो सदैव मग आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात द्या जेव्हा आपण सदा असा जेव्हा उच्चार करतो तेव्हा शेवटी काय येतं आ हा उच्चार येतो आणि या ठिकाणी ए या दोन्हीचा मिळून काय होतो ए होतो म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे सदैव हा शब्द तयार झालेला आहे तर ठीक आहे तर या ठिकाणी सुद्धा व्हिडिओ पॉज करून सगळ्यांनी हा नियम लिहून घेऊन काय करायचं आहे आपल्या पाठ्यपुस्तकातली उदाहरणं या नियमावर आधारित सोडवायची आहेत लक्षात आता बघा त्यानंतर आ प्लस ओ आ प्लस ओ काय तयार होतो औ लक्ष द्या इकडं आ प्लस ओ बराबर तयार होतो मग बघा या ठिकाणी आवयो हो संयोगेन औ आव इति संधी रूप हो, आदेश हो भवती यदा गंगा प्लस ओ घ हो। बराबर तयार होतो गंगो हो। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की आमच्या संयोगाने संधिरूप आदेश काय होतो औ असा होतो मग बघा या ठिकाणी गंगा आपण जर उदाहरण जर बघितलं तर या ठिकाणी काय केलं आहे गंगा म्हणजे या ठिकाणी आयत लक्षात प्लस ओ घ म्ह म्हणजे या ठिकाणी काय तयार होतो गंगो ग हो। म्हणजे या ठिकाणी गंगा म्हणजे आ ओ प्लस ओ या ठिकाणी तयार होतं गंगो गह हो। तर सुद्धा काय करायचं आहे या ठिकाणी व्हिडिओ पॉच करून हा नियम आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन याच्यावर आधारितसुद्धा काय करायचे का आहेत उदाहरणं आपल्या पाठ्यपुस्तकातील सोडवायचे आहेत आता बघा त्यानंतर यदा मम संयोग स्वरेन भवति इ ई वर्जयित्वा तदा वर्ण परिवर्तन यथा करोमि प्लस अहम करोमि प्लस इति करोम्यह बघा काय म्हटलेलं आहे की जेव्हा माझा संयोग इ ई वगळून इतर स्वरांशी होतो तेव्हा माझे रूप बदलते आणि माझे रूपांतरसुद्धा यमध्ये होते बघा या ठिकाणी जसे करो मी प्लस अहम या ठिकाणी काय तयार होतो करो मी अहम बघा या ठिकाणी आपणाला सांगितलेलं आहे की जेव्हा माझा संयोग वगळून म्हणजे जेव्हा माझा संयोग ई ई वगळून इतर स्वरांशी होतो तेव्हा माझं रूप जे आहे तर तेव्हा माझं रूप काय होतं बदलतं आणि माझे रूपांतर य मध्ये होतं आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे करो मी म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे फक्त हा ई आलेला आहे आणि ईच्या पुढे काय केलेलं आहे अ हे अक्षर आलेलं आहे म्हणून याचा तयार काय होतं करो म्यहम मग आता या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलं आहे की जेव्हा माझा संयोग ई ई वगळून इतर स्वरांशी होतो तेव्हा माझे रूप बदलते आणि माझे रूपांतर य मध्ये होते लक्षात आता बघा त्यानंतर सोरेन सह ऊ उ वर्जयित्वा संयोगेन मम स्थाने व इति वर्णः हो आयांती यथा खलुह प्लस यतत खलवे ततत बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपणाला की जेव्हा माझा संयोग उ उ वगळून इतर स्वरांसी होतो तेव्हा माझ्या जागी व हे अक्षर येतं बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे आपल्याला की जेव्हा माझा संयोग उ उ वगळून इतर स्वरांशी होतो तेव्हा माझ्या जागी व हे अक्षर येतं बघा या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं आहे जसे खलू प्लस येतत जसे खलू प्लस येतत बराबर तयार काय होतो खलवे ततत बघा या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की जेव्हा माझा जो काही संयोग जे आहे तर तो संयोग म्हणजेच काय जोड उ उ वगळून म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे खलू खलुच्या समोर कोणता सोर आलेला म्हणजे या ठिकाणी ऊ आलेला आहे बरोबर मग आता या ऊच्या या ठिकाणी कोणतं पुढं अक्षर आलेलं आहे य असं जर यत जर असेल तर या ठिकाणी काय येतं समोरच्या शब्दामध्ये काय येतं व हे अक्षर येतं म्हणून या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं आहे खलू प्लस त बराबर तयार काय होतं खलवे तत तर हा सुद्धा व्हिडिओ पॉज करून नियम काय करायचा आहे आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे लक्षात आता बघा त्यानंतर बघा या ठिकाणी आपण जे काही संधीचे जे काही पूर्ण जे काही नियम जे येतं तर ते संधीचे पूर्ण नियम हे आपण बघितलेले आहेत जे की या ठिकाणी जर आपण जर बघितलं जसे की बरेचसे नियम या ठिकाणी आपण बघितले आहेत तर या ठिकाणी आपला जो काही संधीवर आधारित जे काही नियम जे येतं तर ते नियम या ठिकाणी काय होतात संपतात विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे हे पूर्ण नियम जे की मी आता तुम्हाला जे नियम शिकवले आहेत ते पूर्ण नियम काय करायचे आहेत आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन त्याच्यावर आधारित जर आपापल्या पाठ्यपुस्तकातील जर उदाहरणं जर सोडवली तर मला तरी वाटतं संधीवर येणारे जे काही प्रश्न जे आहेत तर त्या प्रश्नापैकी तुम्ही पैकीच्या पैकीच तुम्ही या ठिकाणी काय करू शकता मार्क घेऊ शकता गुण घेऊ शकता आणि मला पुनश्च सांगतं सांगायचं आहे जो सराव करतो तोच काय करत असतो पुढे जात असतो लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक संस्कृत व्याकरण जर तुम्ही जर पाठ जर केलं आणि पाठांतर केलेलं जे काही व्याकरण जे आहे ते जर लक्षात जर घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकीच गुण तुम्ही घेऊ शकता तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि तुम्ही जर आमच्या या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पिक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल प्रेस आयकॉन करा तर ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूत लवकरच भेटूत या आपल्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जयस्तु भारतम जयस्तु संस्कृतम